नमस्कार मित्र मैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी गॅस होणे, अपचन होणे, पोटांचे विकार जाणवणे, बद्धकोष्ठतेचा त्रास होणे, पोट साफ न होणे या सर्व त्रासांपासून घरच्या घरी सुटका करून देणारा असा खूपच सुंदर आणि घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे। आणि हा उपाय इतका इफेक्टिव्ह आणि प्रभावी आहे की ज्यावेळेस आपल्याला त्रास होत आहे त्यावेळेस आपण जर हा उपाय केला तर यामुळे लगेचच आपल्याला फायदा जाणवतो। ज्यावेळेस आपल्याला पोटात आग होत आहे, पोट फुगले आहे, गॅस झालेले आहे असे वाटत आहे त्यावेळेस लगेच झटपट हे तयार करून तुम्ही पिलत यापासून लगेच आराम मिळतो। आणि उपाय अगदी साधा सोपा आणि घरगुती नॅचरल असून यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट न होता पूर्णपणे फायदा देखील होणार आहे। तर यासाठी आपल्याला लागणार आहे सेंद्रिय मीठ, यालाच आपण लाहोरी मीठ, उपवासाचे मीठ, व्रताचे मीठ, लाहोरी मीठ किंवा जैतूनचे मीठ म्हणून देखील ओळखतो। हे मीठ आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात किंवा मोठ्या किराण्याच्या दुकानात देखील अगदी सहजतेने मिळून जाते। परंतु हे आणताना ज्याप्रमाणे मी इथे खडे आणले आहे त्याप्रमाणेच अखंड मिठाचा वापर करायचा आहे। जी पावडर मिळते त्याचा वापर करू नये, कारण पावडरमध्ये जर भेसळ असेल तर आपल्याला हवा तसा त्याचा फायदा होत नाही। म्हणून अखंड मिठाचे खडे घेऊन या आणि घरीच हे मिक्सरमध्ये बारीक करून याची पावडर तयार करायची आहे। याप्रमाणे मिठाची पावडर तयार करून घ्या। आणि दुसरा पदार्थ म्हणजे खाण्याचा सोडा, यालाच हिंदीमध्ये मिठा सोडा म्हणून देखील ओळखतात। जो नेहमी आपण घरात सोडा वापरतो त्या सोडाचा येथे वापर करायचा आहे। तर ज्यावेळेस आपल्याला त्रास होत आहे त्यावेळेस फक्त 2 चुटकी भरून सोडा घ्यायचा आहे आणि 2 चुटकी भरून ही पावडर घ्यायची आहे। आणि यामध्ये नॉर्मल पाणी, जे माठातले किंवा हंड्यातले जे पाणी आहे ते 1 ग्लास भरून टाकून द्यायचे आहे आणि हे छान मिक्स करून घ्या। आणि ज्या व्यक्तींना अपचनाचा त्रास होत आहे अशा व्यक्तींनी हे पाणी लगेचच पिऊन घ्यायचे आहे। यामुळे लगेचच आपल्याला आराम मिळेल। आणि जर वारंवार तुम्हाला त्रास होत असेल रात्री जेवणानंतर हे मिश्रण तयार करून घ्या आणि यामध्ये फक्त अर्ध्या लिंबूचे रस पिळून घ्यायचे आहे आणि लगेचच हे पिऊन घ्यायचे आहे। असे जर तुम्ही न चुकता फक्त 7 दिवस जरी केले तर 7 दिवसात कितीही अपचनाच्या समस्या असतील तरी देखील निघून जाण्यास मदत होणार आहे। जे जुनाट ज्या समस्या आहेत त्या देखील यामुळे झटपट साफ होण्यास मदत होते। म्हणजेच जुनाट समस्या असतील तर यामध्ये तुम्ही लिंबूचा वापर करू शकतात, परंतु नॉर्मल समस्या असेल तर फक्त तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला त्रास होत आहे त्यावेळेस हे घेतले तरी देखील चालेल। ज्यावेळेस आपल्याला हवे आहे त्यावेळेस हे तयार करून मगच याचा वापर करायचा आहे। यामध्ये मीठ आणि सोडा मिक्स करून लगेच हे पिऊन घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला यापासून लगेच फायदा होतो। हे तयार करून ठेवून दिले तर आपल्याला याचा फायदा होणार नाही। आहे की नाही अगदी साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।